अकोल येथे दुचाकी अपघातात महाविद्यालयीन युवती ठार। निप्पाणीकडून ममदापूरकडे चाललेल्या KA23 ES0177 होंडा ॲक्टिवा दुचाकी गाडीस KA22 AL0929 या ममदापूरकडे निघालेल्या तेलवाहू टँकरने ओव्हरटेक करतेवेळी जोराची धडक दिली। यामध्ये दुचाकीवरील चालक उमाकांत कांबळे यास किरकोळ जखमी झाले, तर पाठीमागे बसलेल्या सुप्रिया उमाकांत कांबळे व 19 या महाविद्यालयीन युवतीस डोक्याला मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन जागीच अंत झाला। अकोळ येथील पेट्रोल पंपासमोरच सदरची घटना घडताच उपस्थित नागरिकांनी टँकर चालकास पकडून ठेवले। घटनेची माहिती मिळताच निप्पाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार अनिल कुंभार यांनी आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले। जवळजवळ अर्धा तास रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनाची रांगा लागल्या होत्या। गावाशेजारील सदरची घटना घडल्याने अपघात स्थळावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। टँकर चालक बसगोंडा सिद्ध नाईक नायकर यास अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले। सदरच्या घटनेमुळे जमावातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती।